बद्दल काय सांगाल? परत एकदा खलनायक भूमिका आम्हाला दिसते, पण त्याला कोणकोणते शेड्स आहेत? अतिशय प्रेमळ खलनायक आहे, अतिशय दुर्बुद्धी चांगली आहे त्याच्याकडे, आणि छळतो सगळ्यांना चांगलं आणि कामाला चांगबरोबर लावतो सगळ्यांना, असं एक छान कॅरेक्टर आहे. नाट्य डिरेक्टर या सिनेमाचे दिग्दर्शक श्रेयश आणि निर्माते यांचं हे स्वप्न होतं, ते अतिशय चांगलं आणि करेक्ट टायमिंगला सिनेमा रिलीज होतो आहे. मला वाटते प्रत्येक शेतकऱ्यानं, प्रत्येक वारकऱ्यानं, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं, प्रत्येक विठ्ठल भक्तानं हा सिनेमा बघावा आणि त्याला तो नक्की आवडेल. त्यामुळे मला वाटतं की आता वारकरी आहेत हे कुठले वार करू शकतात तेही तुम्हाला कळेल, अशा अर्थानं फार सुंदर सिनेमा आहे. धन्यवाद. कधी कधी असं होतं का की आता पुन्हा एकदा विलन नको, काहीतरी पॉझिटिव्ह करूया, एक कलाकार म्हणून एक बॅक ऑफ द माइंड काय असतो? मी जेव्हा पहिल्यांदा शूलमध्ये विलन केलं तेव्हापासूनच तो की वेगळा विलन कसा होईल, आणि विलन हा इनोसंट किती असू शकतो, आणि आपण बरेच विलन आत्तापर्यंत चांगले पूर्वीचे पण बघितलेले आहेत, त्यामुळे दरवेळेला एक चॅलेंज असतं की कसं आहे कुठेच आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे महत्त्वाचं आहे, कथा कशी चांगली उठून येईल ते महत्त्वाचं आहे, त्या अर्थानं मी त्या प्रत्येक भूमिकेकडे बघतो. सर, एकतर वारकरी या अनुषंगाने ही कथा जात असल्यामुळेच मला प्रश्न विचारायचा आहे, कधी तुम्ही व्यक्तिशः वारीमध्ये वगैरे सहभागी झालेत का, किंवा तुम्हाला त्या पद्धतीचे जर काही अनुभव असतील तर ते तुम्ही म्हणजे शेअर करावे? माझ्या दोन बहिणी आहे, सतत वारीला जात असतात. आत्ताही माझी बहीण वारीतच आहे आणि त्या बहिणींना मी सरप्राईज करण्यासाठी आता दोन तीन वेळा त्यांच्या वारीत गेलो आहे, मग त्यांच्याबरोबर चाललो आहे 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, पण नंतर लक्षात येतं की ती वारी सगळी थांबवतात आणि सगळे तळ आपल्या बाजूनं जमायला लागतात आणि मग तो सगळं त्यांचं पुढचं जो मुक्काम असतो तो मुक्काम चुकतो. इवन मी प्रत्येक मुक्कामावरती 11-11 झाडं लावण्याचा एक दिवस हे केलं होता, प्रत्येक वारकऱ्याला एक झाड परत जाताना घेऊन जावं, वारकऱ्यांनी वृक्षप्रसाद म्हणून एक रोप घेऊन जावं अशी पण कल्पना मांडली होती. आणि जिथे जिथे मुक्काम आहेत ज्ञानेश्वरांचे आणि विठ्ठल तुकारामांचे, त्या प्रत्येक ठिकाणच्या गावामध्ये सावली निर्माण करावी, सावली पेरावी असा एक प्रयत्न केला होता, पण अजून तो पूर्णपणे झालेला नाही. सर, तुमचं जे काही समाजकार्य आहे त्याचं कौतुक अर्थातच महाराष्ट्रात तर आहेच, पण ज्यावेळेला तुम्ही दक्षिणेत तुम्ही चित्रीकरणासाठी जातात तर तिथे तिथल्या मीडियामध्ये याबद्दल जे कशा पद्धतीने ते तुम्हाला फीडबॅक्स देत आहेत किंवा त्याबद्दलच्या बातम्या कशा आहेत तिथून? समाजकार्य मी कधीच म्हटलं नाही याला, हे आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे. आपण श्वास घेतो तो झाडाकडून घेतो, अन्न खातो ते झाडाकडून घेतो. महाराष्ट्रात तर त्याचं कौतुक आहे, 40 ठिकाणी काम चाललं आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्यानं एक रोप तयार करावं अशापर्यंत यावर्षी आपण रयत शिक्षण संस्थेच्या 4.5 लाख विद्यार्थ्यांना रोपं करायला लावतो आहे. सांगली तालुका जिल्हा असेल किंवा लातूर मध्ये असेल ह्या सगळ्या प्रकारचे प्रयोग करतो आहे, परंतु हैदराबादमध्ये 1000 झाडं जी रस्त्याच्या कडेची होती ती आता त्याला नॅशनल हेरिटेज म्हणून डिक्लेअर करण्याच्या मार्गापर्यंत आलेलं आहे. त्याच्यामध्ये माझा थोडासा मोठा म्हणजे माहिती देण्याचा आहे, त्यामुळे असं काम तिकडे पण चाललं. डंका प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक विठ्ठल भक्तानं, प्रत्येक महाराष्ट्रानं नक्की बघावं, त्यांना खूप आनंद मिळेल आणि तुम्हाला आपला विठ्ठल सापडेल. थँक्यू.